नदीपात्रातील मोकळ्या जागेत ढोल ताशा पथकाने गेल्या 15 दिवसांपासून सराव सुरू केलाय. पाहूया ढोल ताशा पथकांचा हा सराव. गणेशोत्सव महिनाभरावरच येऊन ठेपला असून यंदा गणेशोत्सवाचा प्रारंभ 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात ढोलताशा पथके आकर्षणाचा विषय ठरतात. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाबाबत काही निर्देश दिल्यानंतर अनेक मंडळांनी ढोलताशा पथकांना पसंती दिल्याने गेल्या काही वर्षांपासून शहरात ढोलताशा पथकांची संख्या देखील वाढू लागली आहे. ढोलताशा पथकांमध्ये अनेक शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतोय. गेल्या 15 वड्यापासून नदीपात्रातील रस्त्यावर ढोलताशा पथकांनी मोकळ्या जागेत मांडव उभारून सराव सुरू केलाय. आज आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा की यंदाच्या पथकामध्ये आपण काय वेगळं करणार आहोत? गेल्या वर्षी आम्ही दात धर्मपंत एक भारतीय अशी थीम घेऊन उतरलो होतो. ह्या वर्षीची थीम गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल होईल, मग त्यानुसार आम्ही एक सरप्राईज असं असतं ते दरवर्षीचं. तुमच्या पथकामध्ये साधारण किती लोकांचा सहभाग आहे? त्यामध्ये तरुण किती आहेत आणि तरुणी किती आहेत? आमच्या पथकामध्ये आत्ता 150 स्ट्रेंथ आहे. दरवर्षी 60-70 मुली, 50-70 दरम्यान मुलं आणि लहान मुलं अशी 14-15 जणांची टीम असते. वयोवृद्ध पण असतात, जे ओवर 14 आहेत ते 40 असे पण लोकं असतात आमच्यामध्ये वाचवतात. ज्यांना या पथकात सहभाग व्हायचं, सहभाग जे नोंदवतात ते काही शिकलेले नसतात, तर आपण प्रशिक्षण त्यांना कशा प्रकारे देत असतो? आपली प्रॅक्टिस चालू होते संध्याकाळी 6 वाजता. 6 ते 7 आम्ही एक प्रॅक्टिस सेशन घेतो. त्यामध्ये जे नवीन नवीन येणार आहेत युवक युवती किंवा वयोवृद्ध असतील त्यांचं पहिलं प्रॅक्टिस घेतलं जातं. ज्यांना अडचण असेल त्यांना एक वेगळं, म्हणजे आम्ही 3-4 जण आहेत, अमर सर झाले, तनुज सर झाले, ते वेगवेगळं हात शिकवतात. मग त्याच्या प्रकारे कोणाला परत जर नाही जमले तर त्यांना एक वेगळं घेऊन शनिवार रविवार आम्ही फुल डे प्रॅक्टिस करतो. मग 3 ते 4 त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील जे समजत नसतील ना ते समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर परत ते रुटीनमध्ये आणायचा प्रयत्न करतो. न्यायालयाच्या निदर्शनानुसार ध्वनी प्रदूषण गणेशोत्सवात जास्त होत असतं, त्याची काय तुम्ही नियम पाळलेले आहात का? हो, पोलिसांनी जे नियम सांगितलेले आहेत ते सर्व आम्ही पाळतोच. पोलिसांचा गेल्या वर्षीचा 40 ढोलांचा नियम होता, तो पण आम्ही फॉलो करतो. प्रॅक्टिसला पण कमीत कमी ढोल लावायचा प्रयत्न असतो आमचा. नदीपात्रामध्ये तुम्ही प्रॅक्टिस चालू केलेली आहे, पण असं ऐकण्यात आलं आहे की अद्याप कुठल्याही पथकाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे. परवानगी तशी 2 तारखेला देणार होते, पण कसं आहे नवीन मुलांना शिकवणं पण तेवढंच हे असतं. मग पोलिसांनी सांगितलेल्या जे निर्बंध आहेत ते फॉलो करून आम्ही प्रॅक्टिस चालू केली. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपण काय वेगळं करणार आहात किंवा समाजाला काय मेसेज देणार आहात? यंदाचं काय थीम असेल किंवा काय सरप्राईज असेल ते शेवटच्या दिवशीच डिसाईड होतं आमचं आणि तेव्हाच आम्ही ते ओपन करतो. युवा कला वाद्य पथक हे शेवटच्या दिवशी एक समाजाला मेसेज देत असतात आणि हे त्यांच्यासाठी एक सरप्राईज असतं सगळ्या पुणेकरांसाठी. कॅमेरा पर्सन सुमेश सह वर्षा हिरे, दिनभर न्यूज, पुणे.